त्यांच्या मनातला उद्देश काय मी नाही सांगू शकत, परंतु भुजबळ साहेबांचं एकूण बोलणं जर बघितलं तर वातावरण दूषित करण्यासारखं पण मराठी ते दूषित होऊ देणार नाहीत. गावागावातल्या ओबीसी बांधवांना मराठा बांधव भेटतील, आम्ही आमच्यात एकोपा ठेवू, त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण नाही होऊ देणार. फक्त आमच्या आंदोलनाला 100% सांगतो गालबोट लावण्याचं काम केलं आम्हाला, आमच्या शांततेच्या आंदोलनाला डाग लावण्याचं काम केलं. मराठ्यांचं आंदोलन शांततेत राहणार, पण आता ते काय स्वप्न घेऊन बाहेर पडले हे बोलता बोलता शेवटी पोटातलं त्यांच्या होटावर आलं आणि ते बोलता बोलता म्हणले की करेंगे या मरेंगे. परंतु आम त्यांचं जरी ते स्वप्न असलं, आमचं स्वप्न ते नाही. आमचं स्वप्न एकच आहे, हम लढेंगे आणि जितेंगे, मरेंगे नाही मारेंगे नाही. आणि आम्ही ओबीसी बांधवांनाही समजून सांगणार गावागावात आपल्याला एकमेकात प्रेमाने आपण राहू, तुमचं आरक्षण तुम्ही घ्या आमचं आम्ही घेऊ, यांचं ऐकून आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. आणि मी सांगतो तेच होणार, ओबीसी आणि मराठा बांधव अंगावर येणार नाहीत, यांचं स्वप्न असंच राहणार. आणि मग हे आज आले फिरून येणार नाहीत, ते खुशाल सतार गोधाडे घेणार, खुशाल झोपणार निवांत, तिथून पुढे ते कोणत्या गावाला जाणार नाहीत. ते म्हणते ना आता ओबीसी ऐका ना आणि कोणीच ऐका ना, आपलं धोरण उचलान गब्बास. हो दादा, 100% आजच्या बोलण्यावर आणि कालच्या क्लिपहून त्यांच्या पोटात होतं, त्यांना बोलायचं नव्हतं, पण भासकून आलं तोंडात त्यांच्या करेंगे या मरेंगे. पण ओबीसी बांधवांनी वळ केली, ही मरायला येऊन आपल्याला याचं ऐकत नको बाबा, कारण खूप हारबड होती, नंतर लय आधीच पाऊस पडा नाही, लोकात पहिल्याच इरियन बॅन पिशा आणलेले पैसे द्यायला नाही, तर कुठं लफडं करत बसतो, आता ऐकणार नाहीत हे 2-4 म्हणते आणि नंतर म्हणते नको. आता कुठं गेलं तरी लोक सपोर्ट देत नाहीत, त्याचं कारण पण तसंच आहे, सपोर्ट देतात लोक. तुम्ही खरं बघा, तुम्ही सरळ उद्या सकाळी म्हणा आपलं आरक्षण आपल्याला राहू दे रे, भुजबळ साहेबांचे आहे राहू आणि हां चला मी आत्ता सांगतो, त्यांनी उद्या सांगायचं आपलं आरक्षण आपल्याला राहू द्या, मंडल कमिशननं दिलेलं, बाकीचं मराठ्यांना द्या. मराठ्याने डोक्यावर घेऊन नाचायला चालू केलं, ते म्हणते तशी जनता त्यांना करणार भुजबळ साहेब. पण तसं नाही, आमचं वाडा सापडायला असून बी आमचा वाडा सापडायला असून म्हणते ते नाही नाही ते घरात येऊ नको, म्हणजे आमचं असून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.